सुरुवात करूया खिचडीनं. राजकीय खिचडीचा सध्या अनेकांनाच ठसका लागतोय. कथित खिचडी घोटाळ्यावरून शिवसेना आणि ठाकरे गटानं वादाला चांगलीच फोडणी दिली आहे. शिंदे गटाचे राहुल कनाल यांनी संजय राऊतांना या मुद्द्यावरून आव्हान दिलंय, तर विरोधकांचं राजकीय वस्त्रहरण करण्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय. पाहुयात कथित खिचडीचा झणझणीत रिपोर्ट. कथित खिचडी घोटाळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर राजकीय तिखटफेक सुरू केली आहे. ज्यांनी घोटाळे केलेत ते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात सामील झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. खिचडीचं काम ज्यांना मिळालं त्यांची यादी जाहीर करा, त्यातली किती लोक त्या गटांमध्ये गेली आहेत ते जाहीर करा, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. किती लोक आज त्या गटामध्ये किंवा गटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा. हे फिसी घेणार उघडं करेन पूर्णपणे सगळ्यांना. आत्ता सांगतो मी, सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत. लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी. त्यांनी घेऊ द्या पीसी, मग हे सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्रहरण करतो आम्ही. संजय राऊतांनी कथित खिचडी घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागणारी टीका केली. लुटीचा पैसा घेऊन संरक्षणाकरता पळालेले लोक असा टोला राऊतांनी लगावला. त्यामुळे राहुल कनाल, अमेय घोले पत्रकार परिषद घेऊन मैदानात उतरले. आम्ही खिचडी घोटाळ्यात असल्याचं सिद्ध करा, नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या, असं आव्हानच राहुल कनाल यांनी दिलंय. तर आमच्यावरील आरोप सिद्ध केल्यास आम्ही राजकारणाचा त्याग करू, आरोप सिद्ध न झाल्यास संजय राऊत राज्यसभा सोडणार का, असा सवाल राहुल कनाल यांनी संजय राऊतांना विचारला. आप लोग जो बोल के सुबह आके भाग जाने से कोई नहीं होता है. सामने आइए, आप कोर्ट बोलिए, आप कोई भी फॉर्मेट बोलिए, आप मीडिया के सामने आइए, आप ओपन डिबेट में आइए. मैं आपको आप टाइम लिमिट बताइए और टाइम लिमिट में हम आपको जवाब देंगे. अगर आपका जवाब नहीं है तो मैं मानूंगा कि आपने माफी मांगी और आप इस्तीफा देने तैयार हो. अमेय घोले यांनीही राऊत यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला. खिचडी घोटाळ्यात यांच्या लोकांची नावं आली आहेत, ती ऑन रेकॉर्ड आहेत. त्यावर संजय राऊतांनी कधी खुलासा केला नाही, याकडे घोले यांनी लक्ष वेधलं. मी किंवा राहुल कुठेही त्याच्यात आमची नावं आली तर आम्ही आमच्या राजकारणाचा त्याग करायला आज तयार आहोत. पण त्यांची लोकांची नावं तर जग जाहीर झाली आहेत, ट्रान्झॅक्शन झाले आहेत, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि या बाबतीत त्यांनी तो खुलासा कधीच केला नाही की नेहमीच कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जर पक्ष सोडला तर हा चोर, हा खोके सरकार, हे ते तोपर्यंत हे सगळे शाणे. राहुल कनाल यांनी मुक्त पत्रकार परिषदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. तर राहुल कनाल यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांचं राजकीय वस्त्रहरण करण्याचा इशारा संजय राऊतांनी दिला होता. आता संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर कशा प्रकारे हल्ला चढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.